नमस्कार विद्यार्थी मित्रों, FIBA फर्स्ट इयर मध्ये आपलं जो विषय जो आहे सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव व अधिष्ठान अभ्यासक्रम GKN 101 या विषयाचा असणारा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत। तर मग हा अभ्यासक्रम पाहता असताना आपल्याला याच्यामध्ये 3 पुस्तकं पाहायचेत। विज्ञान पहिलं पुस्तक जे आहे ते म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य, दुसरं पुस्तक आहे विकास संकल्पना आणि मार्ग, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे संज्ञापन क्रांती आणि जैव तंत्रज्ञान। आता या तिन्ही पुस्तकामधनं आपल्याला पहिलं पुस्तक जे आहे हे विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य, यात आपल्याला काय पाहायचे, कुठले घटक पाहायचे आहेत, तर पहिला घटक जो आहे तो म्हणजे संस्कृती धर्म आणि विज्ञान, दुसरा घटक जो आहे तो पर्यावरण आणि प्रदूषण, आणि तिसरा घटक जो आहे तो शारीरिक आणि मानसिक आरोग्य। आता पुस्तक 2 जे आहे त्या पुस्तक 2 मध्ये आपण विकास संकल्पना आणि मार्ग पाहणार आहोत। तर त्यातले घटक जे आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मानवी हक्क, दुसरा घटक जो आहे तो म्हणजे सहकार, आणि घटक तिसरा उद्योजकता विकास, घटक 4 अ जो आहे तो ग्राहक चळवळ, ग्राहक आणि ग्राहक चळवळ संबंधित आहे, घटक 4 आ जो आहे तो ग्राहकांच्या समस्या संकल्पना व कारणे या संबंधित, आणि घटक 4 ए जो आहे तो ग्राहक संरक्षण कायदा 1986 याबाबत आहे। आता पुस्तक तिसरं जे आहे ते पुस्तक तिसऱ्यामध्ये संज्ञापन क्रांती आणि जैव तंत्रज्ञान, यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे संज्ञापन क्रांतीचे असणारं स्वरूप, दुसरा जो आहे तो संज्ञापन क्रांतीतील टप्पे आणि विविध माध्यमांचे असणारे योगदान, आणि तिसरा घटक जो आहे तो संज्ञापन क्रांतीचे परिणाम आणि भवितव्य, आणि घटक 4 जो आहे तो म्हणजे जैव तंत्रज्ञान। तर आपल्या ठिकाणी पहिलं पुस्तक जे आहे त्या पहिल्या पुस्तकामध्ये असणारा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि आरोग्य, यातला ठिकाणी पहिला घटक जो आहे तो म्हणजे संस्कृती धर्म आणि विज्ञान। तर संस्कृती धर्म आणि विज्ञान यांचा असणारा संबंध जो आहे तो आपल्याला ठिकाणी या घटकामधनं आपल्याला पाहायचा आहे। तर आता प्रथम त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं असणारं स्वरूप पाहावं लागणार आहे, किंवा संस्कृती म्हणजे काय। तर आपण आपलं जीवन जे आहे ते जीवन जगताना आपल्याला अनेक परंपरा बरोबर घेऊन आपल्याला काय करावं लागतं, जगावं लागतं, किंवा आपण जगत असतो त्याद्वारे ठिकाणी। मग आपण अशा अनेक परंपरा ज्या आहेत त्या परंपरा आपण काही मोडीत पण काढतो, म्हणजे काही परंपरा ठिकाणी आपण मागे टाकून देत असतो, त्याचबरोबर जीवनात जीवन पद्धतीत सतत नव्यानं काही ना काही बदल जे आहे ते बदल होत असतात। या सगळ्यांचा आपल्या संस्कृतीच्या ठिकाणी काय येत असतो, संबंध येत असतो। मग संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीची अंगे कोणती याची चर्चा आपल्या ठिकाणी या घटकात करायची। तर मग धर्म हा देखील आपल्या जगण्याच्या ठिकाणी अविभाज्य ठिकाणी भाग मानला गेलाय, किंवा भाग तो असतो। तर आपण परमेश्वराची उपासना करत असून, आपण परमेश्वराची असणारी उपासना करू अगर करत असू अगर नसू, आपल्या काही श्रद्धा असतात, मूल्य असतात, चांगल्या वाईटाच्या कल्पना असतात, अनेकदा प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे या सगळ्यांचा संबंध धर्माशी असतो। जेव्हा आपण आपलं रोजचं व्यावहारिक जीवन जे जगतोय, हे जीवन जगत असताना आपला देवावरचा असणारा विश्वास असो अगर नसो, त्याद्वारे ठिकाणी मग आपण काय करत असतो, काही आपण बऱ्याच वेळा ठिकाणी देवाची आपण उपासना करत असतो किंवा नसतो, किंवा आपल्या काही श्रद्धा असतात, आपली काही ठरलेली मूल्य असतात, किंवा आपल्या चांगल्या वाईट ठिकाणी काही कल्पना असतात। आणि मग ह्या प्रत्येकाचा असणारा संबंध जो आहे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपला असणारा धर्म जो आहे त्या धर्माशी ठिकाणी त्या येत असतात, किंवा त्याच्याशी ठिकाणी आपल्या त्या जुळत असतात। तर धर्माविषयी ठिकाणी आपला जो काय दृष्टिकोन कसा असावा, विविध धर्मातील आध्यात्मिक व नैतिक कल्पना कोणत्या, याविषयी ठिकाणी माहिती जी आहे ती माहिती आपण पुढे पुढे घेणार आहोत। तर काही लोक धर्माला विरोध करतात, तर काही धर्मचिकित्सेचा म्हणजे धर्मात योग्य काय अयोग्य काय याची चिकित्सा करण्याचा आग्रह धरतात। एक धर्मचिकित्सक विचारसरणी म्हणून विवेकवादाच्या स्वरूपाविषयी आपण ठिकाणी या घटक जो आहे या घटकामध्ये आपल्याला चर्चा करायची, की जे काही धर्म आहेत म्हणजे मुस्लिम असेल, शीख असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल,
या धर्माचे असणारे तत्वज्ञान, त्यांचे असणारी शिकवण आपल्या ठिकाणी पुढे पाहायचे। तर काही लोकांच्या मते धर्म आणि विज्ञान हे परस्पर संबंधित आहेत। त्या ठिकाणी काही तत्वज्ञ किंवा काही लोकांच्या ठिकाणी वाटतं की धर्म आणि विज्ञान हे ठिकाणी त्यांचा परस्पर ठिकाणी संबंध आहे, तर काहींच्या मते ते परस्पर विरोधी नाहीत। तर ठिकाणी काहींना वाटतं की ते परस्पर विरोधी नाहीत, तर त्यांचे सह अस्तित्व ठिकाणी असू, म्हणजे ठिकाणी धर्म आणि विज्ञान या दोघांमध्ये ठिकाणी सहसंबंध जो आहे तो असू शकतो। या संदर्भात धर्म आणि विज्ञान या परस्पर संबंधाविषयी आपण जी काही माहिती जी आहे ती माहिती आपल्या ठिकाणी या पाठातून जाणून घ्यायची। आता ठिकाणी संस्कृतीचं असणारं स्वरूप जे आहे ते स्वरूप ठिकाणी पहिले समजून घेऊया। तर इंग्रजीतला असणारा कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दांसाठी ठिकाणी संस्कृती हा एक शब्द जो आहे तो शब्द ठिकाणी वापरला गेला। आता कल्चर म्हणजे काय, तर आपण ठिकाणी पहिलं कल्चर म्हणजे काय किंवा सिव्हिलायझेशन म्हणजे काय आणि यांच्यात परस्पर संबंध असल्यास तो कोणता हे ठिकाणी पहिला आपण समजून घेऊया। तर इंग्रजीमध्ये ठिकाणी कल्चर आणि सिव्हिलायझेशन हे दोन शब्द जे आहेत त्या शब्दांच्या अर्थाची ठिकाणी सरळ मिसळ जी आहे ती झालेली नाही असं नाही, म्हणजे ठिकाणी या दोन्ही शब्दांचे असणारे अर्थ जे आहे ते अर्थ ठिकाणी कसे आहेत भिन्न भिन्न आहेत, पण मूलच शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत असे मानले जाते व त्यांच्यातला फरक महत्वाच्या ठिकाणी मानला जातो। तर या फरकाच्या अनुषंगानं आपण या कल्पना ज्या आहेत त्या कल्पना ठिकाणी पहिलं समजून घेऊया की कल्चर म्हणजे काय आणि सिव्हिलायझेशन म्हणजे काय। तर कल्चर म्हणजे काय, तर कल्चर हा लॅटिन भाषेतला असणारा कल्चर हा या शब्दापासून ठिकाणी तो आलेला आहे। तर कल्चर हा या मूळ शब्दाचा अर्थ जमिनीची मशागत करणे असा आहे। कल्चर म्हणजे काय, त्याचा मूळ अर्थ काय आहे, तर जमिनीची मशागत करणे असा आहे। तर त्यापासून रूपकात्मक अर्थानं हा शब्द मानवी मशागत या अर्थानं वापरला जाऊ लागला, म्हणजे जसं ठिकाणी जमिनीची मशागत करणं त्याच अर्थानं रूपकात्मक अर्थानं मानवी मनाची किंवा मानवाची असणारी मशागत या अर्थाने ठिकाणी तो वापरला जाऊ लागला। तर अशी मशागत केलेली जमीन तशी मनाची मशागत केलेली माणसे या अर्थाने कल्चर्ड कल्टिव्हेटेड संबोधले गेले। तर या ठिकाणी मग अशा प्रकारे मग जशी मशागत केलेली जमीन तशी मनाची मशागत केलेली माणसे या अर्थाने ठिकाणी हा शब्द जो आहे त्या ठिकाणी संबोधला गेला। तर अशा मशागतीची प्रक्रिया म्हणजे कल्चर अशा ठिकाणी मानल्या गेली। तर अशा ठिकाणी मनाच्या मशागतीची केली गेलेली प्रक्रिया म्हणजेच काय, तर कल्चर अशा ठिकाणी मानलं गेलं। तर कल्चर या शब्दाच्या अर्थाचा आणखीन ठिकाणी विकास होऊन पुढे एखाद्या समाजातील माणसांची किंवा माणसांच्या मनांची स्थिती अवस्था म्हणजे त्या समाजाचे कल्चर असा अर्थ प्राप्त झाला। मग माणसांमधनं ठिकाणी समाज निर्माण झाला, मग समाजातनं ठिकाणी आणखीन दुसरा काय अर्थ, त्यातनं दुसरा ठिकाणी काय अर्थ निघू लागला। तर अशी जी काही विकास झालेली जी काही मनं जी आहेत किंवा आणखी विकास होऊन पुढे गेलेल्या एखाद्या समाजातील माणसांची किंवा माणसांच्या मनाची जी काही स्थितीची अवस्था जी आहे ती अवस्था म्हणजे त्या समाजाचा असणारं कल्चर असं ठिकाणी मानलं गेलं। तर पुढे या अर्थाचा विस्तार आणखी चार दिशांनी झाला असं ठिकाणी दिसते। त्याच्या संस्कृती कल्चरची चार परिमाण असं ठिकाणी संबोधते ठिकाणी। पुढे अजून त्या ठिकाणी आणखीन काय होत गेलं, तर त्यात पुढे अजून विस्तार होत जाऊन अर्थाच्या ठिकाणी विस्तार होत जाऊन तर कल्चर किंवा संस्कृती चार परिमाण जे आहे ती चार परिमाण तयार झाली। ती चार परिमाण कोणते आहेत, तर मानसिक परिणाम म्हणजे यानुसार संस्कृती म्हणजे मानवी मनाची सर्वसाधारण स्थिती किंवा प्रवृत्ती ठिकाणी। यातलं पहिलं परिमाण आहे ते म्हणजे मानसिक परिणाम। दुसरं आहे सामाजिक नैतिक परिणाम, म्हणजे यानुसार संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या नैतिक विकासाची सर्वसाधारण स्थिती, म्हणजे समाज जो आहे त्या समाजाची एकूण याची स्थिती। तर तिसरं आहे कलात्मक व बौद्धिक परिमाण। यानुसार संस्कृती म्हणजे त्या त्या समाजात विकसित झालेल्या कलात्मक व बौद्धिक कृतींची असणारी समग्रता। आणि चौथा आहे जीवनव्यापी परिमाण। तर यानुसार संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची एकूण जीवन पद्धती भौतिक बौद्धिक नैतिक आणि आध्यात्मिक अशा स्वरूपाचा असणारे या चार परिमाण जे आहे ती चार परिमाण तयार झाली।
आता ठिकाणी याचा जो काय संस्कृती शब्दाचा व्यापक अर्थ जो आहे तो ईबी टेलर तर ह्या 19व्या शतकातील असणारा समाजशास्त्र जो आहे याने ठिकाणी एक व्याख्या तयार केली गेली. ती व्याख्या काय आहे तर संस्कृती म्हणजे अशी एक गुंतागुंतीची समग्रता की जी एखाद्या समाजातील सदस्य मानवाने मिळवलेले ज्ञान विश्वास कला नीतिमूल्ये कायदा रीतिरिवाज आणि याखेरीज विविध क्षमता आणि सवयी या साऱ्यांचा समावेश होतो. या व्याख्येनुसार आधुनिक समाजाला जशी संस्कृती असते तशीच ती अगदी आदिम टोळी जीवन जगणाऱ्या मानव समूहांनी असते. संस्कृतीवाचक कल्चर शब्दाला जो व्यापक अर्थ आहे तो सिव्हिलायझेशन या शब्दाला नाही. सिव्हिलायझेशन शब्दाचा आता पुढे आपल्याला ठिकाणी अर्थ समजून घ्यायचा आहे. तर सिव्हिलायझेशन म्हणजे काय तर सिव्हिलायझेशन हा शब्द लॅटिन भाषेतील सिविस या शब्दापासून ठिकाणी तयार झाला आहे. तर त्याच्या अर्थाचा संबंध थेट शहरी जीवनाशी येतो. मग ठिकाणी सिव्हिलायझेशन म्हणजे काय तर शहरीकरण किंवा शहरी जीवनाशी ठिकाणी त्याचा संबंध येतो. तर त्यानुसार शहरवासियांची प्रत्यक्ष सामाजिक स्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असं ठिकाणी म्हणता येईल. मग याच्यामध्ये फक्त ठिकाणी कल्चर म्हणजे काय तर कुठलाही व्यक्ती असेल. कल्चर म्हणजे मशागत करणे किंवा मानवी मन जे आहे ते मानवी मनाच्या ठिकाणी मशागत करणे किंवा मानवी मनामध्ये झालेले विविध प्रकारचे जे काही बदल आहेत ते ठिकाणी कल्चर मानले गेलं. पण इथे सिव्हिलायझेशनला ठिकाणी काय आहे फक्त शहरवासीय लोक जे आहेत म्हणजे शहरवासियांची प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असं ठिकाणी म्हणता येईल. तर येथे आपल्याला रानटी किंवा भटक्या टोळ्यांची जीवन पद्धती आणि शहरे वसून स्थिर स्थावर झालेल्या लोकांची जीवन पद्धती यांच्यात फरक अभिप्रेत आहे. मग या ठिकाणी आपल्याला रानटी लोक जे आहेत म्हणजे ग्रामीण लोक आणि शहरी लोक यामध्ये असणारा फरक जो आहे तो फरक किंवा त्या लोकांची असणारी जीवन पद्धती आणि त्यांच्यात असणारा फरक जो आहे तो फरक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो अभिप्रेत आहे. रानटी लोकांना व्यापक अर्थाने संस्कृती कल्चर असू शकेल पण आता सिव्हिलायझेशन म्हणता येणार नाही. म्हणजे रानटी लोक जे आहेत ते ग्रामीण लोक जे आहेत की त्या लोकांना ठिकाणी कल्चर असू शकेल पण त्यांना ठिकाणी सिव्हिलायझेशन म्हणता येणार नाही. का तर ग्रामीण भागात आजही आपण पाहतो की ज्या काही रूढी परंपरा रीती रिवाज जे आहेत त्या चालीरीती ज्या आहेत त्या ठिकाणी आजही ठिकाणी टिकून आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांना ठिकाणी काहीतरी कल्चर आहे संस्कृती आहे. तसंच ते पण त्या लोकांना ठिकाणी शहरीकरण ठिकाणी म्हणता येणार किंवा सिव्हिलायझेशन ठिकाणी म्हणता येणार नाही. तर कल्चरसाठी आपण संस्कृती शब्द वापरत आहोत तो कसा संबंधक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहू. तर सिव्हिलायझेशनचा संबंध नागर शहरी जीवनाशी येत असल्याने सिव्हिलायझेशन साठी आपण ठिकाणी नागरता शब्द ठिकाणी आपण वापरूया. म्हणजे ठिकाणी सिव्हिलायझेशन शब्द हा फक्त शहरी भागा करता येतो म्हणून ठिकाणी त्या ठिकाणी आपण नागरता शब्द ठिकाणी वापरूया. कल्चर अर्थात संस्कृती. मराठीत आपण सरसकट रूढ केलेली संस्कृती हा शब्द ठिकाणी मुळात संस्कृत भाषेतून ठिकाणचा शब्द आलेला आहे. तर सम अधिक कृ या धातूपासून तो बनला आहे. सम म्हणजे चांगले आणि क्रू म्हणजे करणे. म्हणजे संस्कृती म्हणजे एखादी गोष्ट पहिल्यापेक्षा चांगली करणे तिच्यात गुणात्मक सुधारणा करणे. सम अधिक क्रू पासून बनलेला संस्कार या शब्दही याच अर्थाचा आहे. संस्काराची व्याख्या अशी केली जाते की गुणांतराधान दोषाय नयनांच अर्थात संस्कार म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये नवीन गुणवत्ता प्रविष्ट करणे व तिच्यातील दोष दूर करणे. आपण कल्चर या शब्दाचा मूळ अर्थ जमिनीची मशागत करणे त्यांच्या इच्छेशी संबंधित असल्याचे पाहिले. जमिनीची मशागत करणे म्हणजे जमिनीच्यात खत वगैरे घालून गुणवत्ता वाढविणे आणि तण वगैरे उपटून त्यातील दोष दूर करणे असते. तर या अर्थाने तो जमिनीवर केलेला संस्काराचा असतो. अशाच प्रकारची स्वतःची गुणवत्ता वाढवण्याची व दोष दूर करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती माणसामध्ये तसेच एकूण समाजामध्ये असते. हे गुणवत्ता वाढवणे कधी बौद्धिक अंगाने घडत असते तर कधी कला कौशल्याच्या माध्यमातून तर कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून तर कधी नैतिक व आध्यात्मिक स्तरावर. अर्थात अशा विविध स्तरावरील सुधारणेचा प्रक्रियेला सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया असं ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे काय तर संस्कृती आपण कल्चर बाबत ठिकाणी पाहिलं. कल्चर म्हणजे मशागत करणे तर मानवी मनाची मशागत करणे किंवा शेतीची मशागत करणे म्हणजे काय तर आपण काय करत असतो शेत ठिकाणी नांगरणे त्यातलं तण काढणे खत टाकणे. मग ह्या सर्व ठिकाणी आपण म्हणजे एक प्रकारे आपण त्या शेत जमिनीवर ठिकाणी
एक प्रकारचा चांगला संस्कार करतो तेव्हाच ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला मिळतं। तर अशाच प्रकारे ठिकाणी आपलं मानवी मन जे आहे त्या मानवी मनावर ठिकाणी चांगल्या प्रकारचे असणारे संस्कार जे आहेत ते संस्कार ठिकाणी करून देणे म्हणजे आपल्यामध्ये स्वतःची असणारी गुणवत्ता वाढवणे, आपल्याचे दोष दूर करणे, आपली स्वाभाविक प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती ठिकाणी आपण इथं या ठिकाणी आपली जी काही गुणवत्ता वाढवायची आहे तर ती मग बौद्धिक अंगाने असेल, कला कौशल्याच्या माध्यमातून असेल, तर कधी भौतिक प्रगतीच्या माध्यमातून, तर कधी नैतिक व आध्यात्मिक स्तरावर असेल, तर अशा विविध स्तरावरील सुधारणेच्या प्रक्रियेमधूनच सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया ठिकाणी घडत जाते। आणि त्यातनंच ठिकाणी एक संस्कृती जी आहे ती संस्कृती निर्माण होते। अशा ठिकाणी आपण जर पाहिले इथे संबंध तर आपल्याकडे ठिकाणी सिंधू संस्कृती होऊन गेली तर त्या काळामध्ये असणारी सर्वोत्कृष्ट संस्कृतीचा असणारा किंवा स्थापत्यकलेचा असणारा चांगला एक नमुना म्हणून आपण या संस्कृतीकडे ठिकाणी पाहायला हवं। त्या संस्कृतीची असणारी नगररचना जी होती त्या नगररचनेवरनं ती संस्कृती किती पुढे आलेली होती किंवा किती प्रगत होती हे आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। म्हणजे या ठिकाणी काय झालं तर त्या लोकांची असणारी मनं जी आहेत ती मनं ठिकाणी कशा प्रकारे होती हे ठिकाणी पाहायला मिळालं। तर संस्कृती आणि नागरता तर संस्कृतीपेक्षा नागरता कशी वेगळी आहे हे त्या ठिकाणी अधिक ठिकाणी स्पष्ट व्हावे। एक तर नागरतेचा संबंध जास्त करून शहरीकरणाशी त्या अनुषंगाने झालेल्या भौतिक प्रगतीशी येतो तर संस्कृतीचा संबंध मात्र भौतिक प्रगतीपेक्षा समाजाच्या बौद्धिक कलात्मक नैतिक धार्मिक अंगाशी ठिकाणी जास्त येतो। दुसरे नागरिकता संबंध समाजाच्या सद्यस्थितीशी येतो, नवीनता आणि आधुनिकता यांच्याशी येतो, तर सांस्कृतिक परंपराचाही समावेश होतो। परिवर्तनाबरोबर सातत्याचाही ठिकाणी समावेश होतो। संस्कृती आणि नागरिकता यांच्यातील फरकाचा हा प्रश्न 19व्या शतकात प्रामुख्याने पुढे आला कारण औद्योगिक क्रांतीमुळे समाजाचा विकास हा भौतिक प्रगतीच्या भाषेत मोजला जाऊ लागला। पारंपरिक जीवन पद्धतीवर त्यामुळे जसे आघात झाले त्याप्रमाणे समाजातील कलात्मक नैतिक आध्यात्मिक जीवनावरही झाले। वैचारिक क्षेत्रात त्यांची मोठी प्रतिक्रिया उमटली। थॉमस कार्लाईल, मॅथ्यू आर्नॉल्ड, कॉलरिज यासारख्या विचारवंतांनी हे स्पष्ट केले की सध्याचा औद्योगिक विकास म्हणजे संस्कृती नसून ती नागरता सिव्हिलायझेशन आहे। म्हणजे ठिकाणी जे काही थोर विचारवंत जे काय होऊन गेले त्यांनी ठिकाणी जो काय अभ्यास केला त्या अभ्यासात त्यांनी ठिकाणी काय मत मांडलं तर थॉमस कार्लाईल असेल, मॅथ्यू आर्नॉल्ड असेल, कॉलरिज असेल याचे जे काही विचारवंत जे होते त्यांनी ठिकाणी असं मत मांडलं की आजची जी काही औद्योगिक विकास जो काय होतोय तर तो औद्योगिक विकास म्हणजेच कल्चर नाही तर तो औद्योगिक विकास म्हणजेच ठिकाणी संस्कृती नाही संस्कृती नसून तर तशी ती काय आहे नागरता किंवा सिव्हिलायझेशन ठिकाणी आहे। यामुळे नागरतेचे मापन संख्यात्मक भाषेत होऊ शकते। संस्कृती ही मानवाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित असते। म्हणजे या ठिकाणी एक फरक काय सांगितला गेला तर नागरता जी आहे त्या नागरतेचं मापन जे आहे ते संख्यात्मक होतं म्हणजे जी काही प्रगतीचा जो काही आलेख जो आहे तो ठिकाणी संख्यात्मक पद्धतीने ठिकाणी होतो तर संस्कृती जी आहे म्हणजे कल्चर सिव्हिलायझेशनच्या ठिकाणी मोजमाप होतं तर संस्कृती जी आहे म्हणजे कल्चर जे आहे ते कल्चरच्या ठिकाणी तिचं मोजमाप जे आहे ते संख्यात्मक भाषेत न होता गुणात्मक भाषेत ठिकाणी होतं। म्हणजे ठिकाणी संस्कृती ही मानवाच्या आंतरिक गुणवत्तेशी संबंधित असते म्हणजे आंतरिक म्हणजे त्या मनामधली असणारी काही गुणवत्ता जी आहे त्या गुणवत्तेशी ठिकाणी ती संबंधित असते। तिचे मापन संख्यात्मक भाषेत न होता गुणात्मक भाषेत होते। औद्योगिक क्रांतीमुळे जीवनाच्या बाह्यांकांचा विकास झाला, संख्यात्मक विकास झाला म्हणजेच नागरिकतेचा विकास झाला पण आंतरिक गुणवत्तेचा विकास झाला नाही। गुणात्मक विकास झाला नाही म्हणजे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक विकास झाला नाही। त्या ठिकाणी काय म्हटलं गेलं तर औद्योगिक क्रांती जी काय झाली त्या औद्योगिक क्रांतीमुळे जीवनाच्या बाह्यंगांचा विकास झाला म्हणजे ठिकाणी जीवनातला आपलं बाह्य आवरण म्हणजे आपल्या अवतीभोवतीचा असणारा परिसर जो आहे त्या परिसराचा असणारा कायापालट झाला। नवीन फॅक्टरी कारखाने उभे राहिले, दळणवळण किंवा इतर जे काही सुखसुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या आपल्या ठिकाणी भरपूर मिळत गेल्या।
संख्यात्मक विकास झाला म्हणजे नागर म्हणजे या ठिकाणी काय झालं तर संख्यात्मक ठिकाणचा विकास झाला, नागरिकता ठिकाणचा विकास झाला, पण आंतरिक गुणवत्तेचा विकास झाला नाही. तर या ठिकाणी त्यांना काय अभिप्रेत होतं तर मानवी मन किंवा आंतरिक गुणवत्ता जी आहे त्याचा असणार ठिकाणी विकास झाला नाही, गुणात्मक विकास झाला नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक विकास झाला नाही. संस्कृती आणि नागरिकता यांच्यातील संबंध असाही मानता येईल. संस्कृती ही जीवनाच्या जवळजवळ सर्वच अंगांना आंतरिक व बाह्य अंगाने व्यापणारी अशी एक व्यापक संकल्पना आहे. संस्कृती म्हणजेच काय तर संस्कृती ही जीवनाच्या जे काही जवळजवळ सर्वच अंग जे आहेत म्हणजे बाह्यांग आणि अंतरंग या सर्वांना बाह्यांगांना आणि अंतरंगांना ठिकाणी व्यापणारी अशी ठिकाणी एक व्यापक कल्पना आहे. नागरिकता हे संस्कृतीचे एक अंग असून पण ते अपरिहार्य अंग असेलच असे नाही. तर या ठिकाणी नागरिकता जी आहे म्हणजे सिव्हिलायझेशन जे आहे त्या ठिकाणी संस्कृतीचं एक अंग मानलं गेले पण ते अपरिहार्य अंग असेलच असं नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला ते अंग असेलच असं ठिकाणी नाही. नागरीकरण शहरीकरण न झालेली पण माणसाच्या आंतरिक गुणवत्तेने समृद्ध अशी संस्कृती असू शकते. या उलट शहरीकरण झालेल्या समाजात नागरिकता व त्या अनुषंगाने आलेली आधुनिक मूल्ये हा त्या समाजाच्या संस्कृतीचा एक भाग ठरतो. मग आज आपण जे काही शहरामध्ये जे काही आपण पाहतो की आधुनिकीकरणामुळे आपल्याकडे जे काही संस्कृती जे काही आपण म्हणतो की आपली संस्कृती आपण वाचवायला हवी टिकवायला हवी तर मग याच्या ठिकाणी काय झालेलं आहे तर आपण जी काही आधुनिक मूल्ये जी आहेत ते आधुनिक मूल्ये आपण विकसित केलो त्या ठिकाणी आपण संस्कृती म्हणत गेलो. तर हे फक्त ठिकाणी काय आहे तर आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा एक ठिकाणी तो भाग ठिकाणी ठरतो. आता संस्कृतीचे असणारे अंग कोणकोणती आहेत ते अंग ठिकाणी आपण पाहूया. तर संस्कृती ही एक गुंतागुंतीची समग्रता असते आणि त्यात समाजाच्या विविध अंगांचा समावेश होतो हे आपण ठिकाणी आतापर्यंत पाहिलेले. तर तसेच त्यात समाजाच्या विविध बाह्यांगाबरोबर आंतरंगाचाही ठिकाणी समावेश होत असतो. किंबहुना आंतरिक गुणवत्तेला जास्त महत्व ठिकाणी दिलं जातं हेही ठिकाणी आपण पाहिलेले. तर संस्कृतीची विविध अंग कोणती ते आपल्याला ठिकाणी आता पाहायचे. तर पहिलं अंग आहे ते म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. या जगाचे स्वरूप त्यात मानवाचे मानवेतर प्राण्यांचे स्थान मरणोत्तर अस्तित्व ईश्वर देवदेवता भूते इत्यादी विषयावर माणसाने काही श्रद्धा जोपासलेल्या असतात, त्यांच्या काही समजुती तयार झालेल्या असतात. या श्रद्धा व विश्वास एखाद्या संघटित धर्मसंस्थेने घडवलेल्या असतील किंवा रूढी परंपरांनी चालत आलेले असतील. आता ठिकाणी आपण पाहतो की आपण प्रत्येकाच्या धर्मामध्ये काही ना काही श्रद्धा किंवा काही विश्वास आहेत किंवा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ठिकाणी श्रद्धा विश्वास आहे. मग या जगाचं असणारं स्वरूप जे आहे त्या स्वरूपानुसार त्यात मानवाचं किंवा मानवाच्या प्राण्यांचं असणारं स्थान कोणत्या प्रकारे. तर या सृष्टीवर ठिकाणी आजही आपण म्हणतो की मानव सर्व प्राण्यांमध्ये ठिकाणी मानव प्राणी हा काय आहे श्रेष्ठ आहे. तर मग हा मानव प्राणी ठिकाणी श्रेष्ठ असल्यानंतर मग त्याचं मरणोत्तर असणारं अस्तित्व ईश्वर देवदेवता भूते इत्यादी विषयावर ठिकाणी माणसांनी काही श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धा ठिकाणी जोपासलेल्या आहेत. तर त्यांच्या काही ठिकाणी समजुती या ठिकाणी तयार झालेल्या असतात. तर या श्रद्धा विश्वास एखाद्या संघटित धर्मसंस्थेने घडवलेल्या असतील किंवा रूढी परंपराने चालत आलेल्या असतात. या ठिकाणी ह्या ज्या काही श्रद्धा आपण ज्या काही म्हणतो किंवा ज्या काही रूढी पडल्या गेल्या तर एखादी धर्मसंस्था असेल त्या धर्मसंस्थेने ठिकाणी त्या घडवलेल्या असतील किंवा आपल्या ज्या काही रूढी परंपरांनी चालत आलेल्या ठिकाणी त्या असतील. तर धार्मिक आचार कर्मकांड दुसरं आहे धार्मिक आचार कर्मकांड. तर ईश्वर देवदेवता मृतात्मे इत्यादीच्या संदर्भात माणसाने कसे वागावे या संदर्भात धर्म व रूढींनी घालून दिलेले कर्मकांड यात येईल. त्याच्यामध्ये ठिकाणी मग आपल्याकडं जे काही रूढी परंपरा किंवा जे काही धर्म आहे त्या धर्मामध्ये किंवा आपल्या समाजात ज्या काही रूढी ज्या आहेत त्या रूढींनी ठिकाणी माणसाला ईश्वर देवदेवता मृतात्मे इत्यादीबाबत संदर्भात ठिकाणी माणसानं ठिकाणी कसं वागावं त्याचं आचरण कसं असावं कसं वागावं तर या संदर्भात ठिकाणी धर्म किंवा रूढींनी घालून दिलेले जे काही संकेत असतील किंवा कर्मकांड ठिकाणी ते यामध्ये येतील. व्यक्तिगत पातळीवरील धार्मिक व आध्यात्मिक साधना
आता स्वतःचे आंतरिक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी स्वीकारलेल्या विविध साधन पद्धती उपासना पद्धती। त्यानंतरच आहे सामाजिक संबंधाचे नियंत्रण करणारे रीतिरिवाज व संस्था संघटना। आता विवाह संस्था, कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, उद्योगधंदे, शासन संस्था, न्याय संस्था यासारख्या संस्थांनी माणसा माणसातले संबंध नियंत्रित होत असतात। या संस्थांचे नियम, कार्यपद्धती, समाजागणिक वेगवेगळी असते। त्यानुसार समाजागणिक त्याची संस्कृती बदलते। या संस्थांचे कार्य काही निश्चित नियमानुसार रीतिरिवाजानुसार चालत असते। या रीतिरिवाजामध्ये सण उत्सव यांचाही समावेश होतो। आणि नंतरचा आहे नीती नियम। आता समाजाचे सामाजिक संस्थेचे नियम विशिष्ट स्वरूपाचे असतात। त्या त्या संस्थेच्या सदस्यत्वामुळे ते त्या माणसांना लागू होतात। उदाहरणार्थ विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून, नागरिक म्हणून, नेता म्हणून, पती पत्नी म्हणून, माता पिता म्हणून लागू होणारे हक्क कर्तव्य भिन्न असतात। पण त्याचबरोबर माणसांनी माणसाशी माणूस म्हणून कसे वागावे याविषयीचे काही सर्वसामान्य नियम असतात। माणसाच्या समाजाच्या धारणेसाठी ते आवश्यक असतात। यांना नीती नियम ठिकाणी म्हणता येईल। मग नीती नियम म्हणजे काय? तर आपल्याला जे काही आपले जे काही हक्क कर्तव्य जे आहेत, आपल्या घालून आपल्या जे काही नीती नियम ठरवून दिलेले आहेत, आपलं आचरण कसं असावं, आपण कसं वागवू, त्याबाबतचे असणारे नियम। धर्माच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, तसेच स्वतंत्रपणे अशा काही नीती नियमांचा पुरस्कार प्रत्येक समाजाने केला जात असतो। व ह्या नीती नियमांनी माणसाचे वर्तन कमी जास्त प्रमाणात नियंत्रित केले जात असते। अशा नीती नियमांचा स्वीकार आणि समाजात प्रत्यक्षात होणारे नैतिक वर्तन हा संस्कृतीच्या मूल्यमापनाचा महत्वाचा मानदंड असतो। आता पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान। या विश्वातील विविध घटना समजून घेणे, त्यांचे वर्णन करणे, त्यांची माहिती इतरांना देणे हा ज्ञान व्यापार इतरांना सांगणे या माणसाचे समाधान नसते। तर या विश्वातील विविध घटना समजून घेणे, त्यांचे वर्णन करणे, त्यांची माहिती इतरांना देणे हा ज्ञान व्यापार माणूस नेहमी करत असतो। असा माहितीचा साठा हे संस्कृतीचे महत्वाचे ठिकाणी अंग मानले गेले। पण घटना सुट्या सुट्या माहीत करून घेणे व इतरांना सांगणे यावर माणसाचे समाधान नसते। त्या घटनेचा अर्थ लावणे, इतर घटनांशी तिची तुलना करणे, त्या घटनेचे मूल्यमापन करणे, तिच्या मागच्या कार्यकारण प्रक्रियेचा शोध घेणे अशाही गोष्टी विचारी व बौद्धिक माणूस करत असतो। त्यातून तत्वज्ञान व विज्ञान यासारख्या पद्धतशीर ज्ञानाच्या शाखा निर्माण होतात। हे पद्धतशीर ज्ञान माणूस केवळ ज्ञानासाठी किंवा मानसिक समाधानासाठी मिळवतो असं नाही, तर त्या ज्ञानाचा वापर करून तो निसर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो। वेगवेगळ्या सुखसाधनांची, यंत्रांची आणि तंत्राची निर्मिती करतो। यातूनच तंत्रविद्या, टेक्नॉलॉजी ठिकाणी विकसित होते। अशा रीतीने ज्ञान मिळवणे व वितरित करणे, ज्ञानाची पद्धतशीर रचना करणे व तिचा सुखसमृद्धीसाठी तसेच वर्चस्वासाठी वापर करणे हा सारा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा व्यवहार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा संबंध ठिकाणी कशासाठी असणार आहे? तर मानवाची असणारी सुखसमृद्धी आणि तसेच वर्चस्व जे आहे त्या वर्चस्वासाठी ठिकाणी काय असणार आहे? तर याचा ठिकाणी वापर जो आहे तो वापर असणार आहे। नंतरचा आहे कला, क्रीडा। माणूस हा स्वतंत्र प्रिय माणूस आहे। उपजीविकेसाठी धडपड तो करतोच, पण ती धडपड करताना जी विविध बंधने त्याच्यावर पडतात त्या बंधनातून, त्या जातक ताणतणावातून त्याला मुक्तताही हवी असते। अशा तणावमुक्त वातावरणाचा अनुभव माणूस क्रीडा करताना, खेळ करताना, तसेच कला निर्मिती करताना व कलेचा आस्वाद घेताना घेत असतो। माणूस हा सौंदर्य प्रेमी असतो। त्यातून विविध कलाविषयी
तो आस्वाद कृती व रसिक रसिक कृती जोपासत असतो। अशा रीतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सौंदर्य दृष्टी यांचा आविष्कार घडविणारा कला व्यवहार हा संस्कृती एक महत्त्वाचा ठिकाणी अंग ठरते। वर आपण संस्कृतीचे 7 घटक सुटे करून मांडले आहेत, पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की संस्कृतीची ही अंगे एकमेकापासून अलग नसतात, तर ती एकमेकांशी अविभाज्यपणे ठिकाणी संबंधित असतात। जसं ठिकाणी आपण पाहिलं की संस्कृतीची ही जी काही अंग जी होती, तर ही सर्व अंग जे आहे ती अंग ठिकाणी एकमेकापासून ठिकाणची अलग नसतात, तर ती एकमेकांची अविभाज्य ठिकाणी संबंधित ठिकाणी पाहायला मिळत असतात। आता ठिकाणी एक उदाहरण म्हणून पाहूया की श्रद्धा, विश्वास, कर्मकांड, उपासना पद्धती या साऱ्या गोष्टींचा धर्माचा भाग असतात, पण इतरही घटकावर धर्म आपला प्रभाव पाडतो। उदाहरणार्थ नीती नियमांचा स्रोत बऱ्याचदा धर्म असतो। धार्मिक भावनांचे, कल्पनांचे प्रतिबिंब कलांमध्ये पडते किंवा या भावनेवरील प्रतिक्रिया कलामध्ये उमटते। विज्ञान तंत्रज्ञान यांचाही धर्माची अंतक्रिया होत असते। विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव विविध सामाजिक संस्था, रीतिरिवाज यांच्यावर पडताना दिसतो। अशा रीतीने कोणत्याही संस्कृती म्हणजेच वर उल्लेखलेल्या घटकांची एक गुंतागुंतीची रचना असते। त्यातल्या कोणत्याही एका घटकात बदल झाला तर त्याचे पडसाद इतरही सर्व घटकामध्ये उमटतात। जेव्हा कोणत्याही 2 संस्कृती एकत्र येतात, त्यांच्यात परस्पर क्रिया होते, सांस्कृतिक देवाणघेवाण होते, तेव्हा 2 संस्कृतीमध्ये बदल गुंतागुंतीचे असतात। जेव्हा एखादी संस्कृती दुसऱ्या संस्कृतीवर एखाद्या क्षेत्रात प्रभाव पाडते, तेव्हा तो प्रभाव एका क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही, इतर क्षेत्रात तो पसरतो। उदाहरणार्थ कलेच्या क्षेत्रावर बाह्य संस्कृतीचा प्रभाव असतो, प्रभाव पडला तर त्याचा प्रभाव नैतिक मूल्य, कौटुंबिक सामाजिक संबंध यावरही पडतो। विज्ञान तंत्रज्ञान दुसऱ्या संस्कृतीवर पगतले तर त्याचा परिणाम धार्मिक कल्पना व रूढी परंपरावर होतो। याचा परिणाम धर्माच्या माध्यमातून जी नीती पुरस्कारली जात असते त्याच्यावरही होतो। म्हणून एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीवरील प्रभाव हा संस्कृतीचा एकात्म एकसंध अशा स्वरूपावर घातक परिणाम करत आहे का, याविषयी सर्वसाधारण बाळगण्याची काही गरज असते। तर इथे आपला संस्कृतीचा असणारा घटक इथे आपला संपलेला आहे। म्हणजे ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं की संस्कृती म्हणजे काय किंवा संस्कृतीचा असणारा स्वरूप, संस्कृतीचे असणारी अंग, त्यामुळे ठिकाणी कल्चर म्हणजे काय, कल्चर म्हणजे आपण संस्कृती समजून घेतली, सिव्हिलायझेशन आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध पाहिले, नंतर संस्कृतीची काही अंग जी होती म्हणजे संस्कृती आणि नागरिकता, संस्कृतीचे असणारी अंग पाहिली, ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये संस्कृतीचा असा संबंध पाहिला, नंतर कला क्रीडा क्षेत्रात पण ठिकाणी संस्कृतीचा असा संबंध ठिकाणी आपण पाहिलेला आहे। आता पुढच्या तासाला ठिकाणी आपण धर्म आणि त्याचे असणारे घटक, धर्माचे असणारे व्याख्या, त्याचे असणारे घटक ठिकाणी आपण पाहूया। त्यानंतर धर्माविषयीचे असणारे जे काही नीतिनियम असतील किंवा धर्माविषयीचा आपला असणारा दृष्टिकोन, तो दृष्टिकोन पाहूया। त्याचबरोबर सर्व धर्म समभाव, धर्मचिकित्सा, त्यानंतर जे काही धर्म जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला हिंदू धर्म, इस्लाम असेल, ख्रिस्ती धर्म असेल, जैन धर्म, शीख धर्म, बौद्ध धर्म, या धर्मांचा असणारा अभ्यास जो आहे किंवा त्यांचे असणारं तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान आपल्या ठिकाणी समजून घ्यायचंय। त्या ठिकाणी इथे आपण थांबतोय। ओके।